हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन वीस पाहणार आहोत तर बघा लॅबावर जायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फात लर्निंग सोडवायचं आहे तर त्याच्यावर क्लिक करा आणि प्रोसिड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे पाच क्वेश्चन्स आहे स्टार्ट करा तर पहिला क्वेश्चन्स आहे वर्ड वर्डमधील पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्यात ॲक्सेस करू शकता म्हणत आहे तर त्यासाठी ते आपण कुठे शोधू शकतो सर्व टेम्पलेट आपण तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आहे तर ऑप्शन नंबर चारवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा नेक्स्ट नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे मॅक्स ऑफ वर्ल्डमध्ये नोट टेकिंग टेम्पलेट वापरण्याचा फायदा काय आहे म्हणत आहेत तर याचा फायदा काय असू शकते बघा तर याचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आहे यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय असतात हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पुढचा क्वेश्चन लावायचा आहे वर्ड तीनशे पासष्टमध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे म्हणत आहे तर डिझायनर टॅबची भूमिका ही काय असू शकते बघा तर याचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे कंटेंटसाठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते तर ठीक आहे तर ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट ऑफ वर्ड मधील इन्व्हिटेशन टेम्पलेटमध्ये फॉन्टचा आकार ॲडजस्ट करण्यासाठी डॅशडॅश टॅबवर डॅशॅश बॉक्स शोधा म्हणत आहे तर त्यासाठी बघा आपल्याला साईज वगैरे चेंज करायची जर असेल तर फॉन्ट होम ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला फॉन्ट साईजवर क्लिक करायचं आहे तर ऑप्शन नंबर हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट तुम्ही नुकतेच द मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन करणे पूर्ण केले आहे ही टेम्पलेट पी डी एफ म्हणून सेव्ह करायची योग्य पद्धत कोणती आहे म्हणत आहे तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे ऑप्शन नंबर चार आहे आणि त्यानंतर ॲजवर क्लिक करून डाउनलोड ॲज अ पी डी एफवर क्लिक करावं लागेल तर हे याचं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि आता आपण नॉलेज चेकचे चेक क्वेश्चन सोडवायचे आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करा पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करते म्हणत आहे तर निमंत्रण पत्रिका ही कोणता पर्याय आपल्याला शो होत आहे तर ऑप्शन नंबर तीन आहे त्यानंतर आहे ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे तर त्यासाठी बघा आपल्याला ओपन इन ब्राउजरवर क्लिक करावं लागेल तर ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर असणार आहे मेनू बारवरील डॅ डॅश टॅब तुम्हाला एखादा टेकची फॉन्ट साईज बदलण्याकरता उपयोगी पडते म्हणत आहे तर होम टॅब आहे पुढीलपैकी कोणती टूल्स किंवा वेबसाईट वापरून तुम्ही निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता म्हणत आहेत तर माक्स ऑफ वर्ड आहे त्यानंतर कॅनवा आहे आणि ग्रीटिंग आहे त्यानंतर आहे ऑफ वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आणि पी डी एफ फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता त्यासाठी फाईल मेनू व सेव्याज वापरून तुम्ही पर्याय निवडा म्हणत आहे तर डाउनलोड याचं पी डी एफ आहे ग्रेड अप ग्रेडअपल्या ॲपमधील कोणते विशिष्ट फीचर युजर्सला परीक्षेच्या परिस्थितीचे अनुस अनुकरण करण्यास मदत करते म्हणत आहे, आहे तर त्याचं उत्तर आहे बघा तर त्याचं उत्तर लाईव्ह मॉक टेस्ट विथ अ टायमर आहे तर ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर एकदा तुम्ही ग्रेडअप स्कूल ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेप्स उचलल्या पाहिजेल म्हणत आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचा वर्ग निवडा आणि गुगल अकाऊंटचे साईन इन करा आहे तर ऑप्शन नंबर एक आहे त्याचं उ त्यानंतर ग्रेडअप ॲपमधील कॅमेरावर क्लिक केल्याने तुम्हाला प्रश्नांचे फोटो घेता येतात म्हणत आहे तर बरोबर आहे तर ऑप्शन नंबर एकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा कोरा डॉट कॉमचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे तर कोरा डॉट कॉमचा मुख्य उद्देश हा क्वेश्चन अँड आन्सर प्लॅटफॉर्म आहे तर ऑप्शन नंबर दोन आहे है। त्यानंतर आहे है तुम्ही कोरावर प्रश्न कसा पोस्ट करू शकता म्हणत आहे तर कोरावर प्रश्न पोस्ट करण्यासाठी बघा आपल्याला विचारा किंवा ऑप्शन नंबर तीन आहे त्याचं उत्तर त्यानंतर आपलं सर्व चेक झालेलं आहे त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करा अशा प्रकार आपलं सर्व झालेलं आहे त्यानंतर गायडेड युअर सेल्फ सोडवायचं आपल्याला इथून प्रोसीड करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिला क्वेश्चन्स बघा चालू करा इथून पहिला क्वेश्चन्स दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्टबॉक ड्रॉ करा म्हणते आणि त्यामध्ये रिया यादव हे टेक्स्ट इन्सर्ट करा म्हणत आहे तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक टेक्स्टबॉक ड्रॉ करायचा आहे तर ड्रॉ करण्यासाठी बघा आपल्याला कोणत्याही ठिकाणी करू शकतो आपण ड्रॉ तर इन्सर्ट ॲपमध्ये जायचं आहे इन्सर्ट ॲपमध्ये जा त्यानंतर इथे टेक्स्टबॉकच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला टेक्स्टबॉक ड्रॉ टेक्स्टबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि ते ड्रॅग करून आपल्याला ड्रॉ करून घ्या आणि त्यामध्ये बघा आपल्याला रिया यादव हे नाव टाईप करायचं आहे टाईप करा, करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल टाईप केलं मी त्यानंतर सबमिट करा ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन हेडर आणि फुटर ग्रुपचा वापर करा म्हणत आहे तर एक फुटर इन्सर्ट करायचं आहे तर इन्सर्ट टॅबमध्ये जा फुटरमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला ऑस्टी नावाचं फुटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटर एडिट करा त्यामध्ये कोमल मोटर्स हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे तर बघा फुटरला एडिट करायचं आपल्याला तर हे नाव टाईप करण्यासाठी खालची पद्धत वापरायची आहे तर त्यासाठी आपल्याला इन्सर टॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर फुटरमध्ये जा फुटर या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इडिट फुटोवर वर क्लिक करायचं आहे आणि जे नाव असेल ते नाव पहिले काढून टाका सर्व बॅक्सपेजचा वापर करून सर्व नाव काढून टाकायचं आहे आणि त्या जागी आपल्याला बघा जे नाव सांगितलं असेल ते नाव कॉपी पेस्ट करा किंवा टाईप केलं तरी चालेल जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल मी टाईप करता या ठिकाणी जसं आहे तसंच टाईप करा प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि त्यानंतर क्लोज हेडराने फुटर करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे ओके करा, okay करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दे तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेला उपलब्ध असलेला कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे तर आपल्या डॉक्युमेंटवर कोणतंही एखादं पिक्चर इन्सर्ट करायचं आहे डेस्कटॉपवर जे असेल ते तर इन्सर्ट ॲपमध्ये जा त्यानंतर डेस्कटॉपला निवडा आणि याच्यामध्ये कोणतंही पिक्चर घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे नेक्स्ट दिलेल्या फीडबॅक फॉर्मचे शीर्षलेखन संपादित करा आणि इन्सर्ट ॲबमध्ये जाऊन आपल्याला पिक्चरचा वापर करून त्यामध्ये जेवणाची प्लेटची एक फोटो घ्यायचा आहे आपल्याला तर तो घेण्यासाठी बघा इन्सर्ट ॲबमध्ये जायचं आहे आयकॉनमध्ये जा आयकॉनमध्ये गेल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे फूड त्याच्यातनं फूड नाव सर्च करा आणि पुढं नाव सर्च केल्यानंतर बघा स्क्रोल डाऊन करा आणि त्यात बघा प्लेट दिलेला आहे आणि इथून इन्सर्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट करा, त्यान करा नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नवीन टेक्स्ट कलर ॲड करण्यासाठी पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा नंतर होम टॅबवर क्लिक करा नंतर टेक कलरवर क्लिक करा त्यानंतर मोर कलरवर जाऊन आपल्याला त्यामधला कोणताही कलर घ्यायचा आहे तर त्यासाठी तर आपल्याला पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्यायचं आहे तर जेवढा पॅराग्राफ आहे पहिला पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करा त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि फॉन्ट कलरमध्ये जाऊन बघा आपल्याला मोर कलरवर जायचं आहे तर फॉन्ट कलरवर क्लिक करा इथे मोरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून कोणताही कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे दिलेल्या डॉक्युमेंटसाठी नवीन टेम्पलेट तयार करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा आणि आपल्याला टेक नोट सर्च करून आपल्याला एक नवीन टेम्पलेट क्रिएट करायची आहे तर फाईल टॅबमध्ये जा न्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये टेक नोट हे नाव सर्च करा टाईप करून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यानंतर इथे सर्च बटनवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा तीन नंबरवर दिलेला आहे टेक नोट्स त्याच्यावर क्लिक करा आणि क्रिएट करून आपण ते टेम्प्लेट घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रिव्ह्यू टॅब दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ ऐकण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा म्हणते आणि नंतर स्पीच ग्रुपमध्ये रीड लाऊड ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे तर री रीड लाऊडवर क्लिक करण्यासाठी रिव्ह्यूमध्ये जा आणि त्यातून बघा ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंक किंवा मार्किंग हाईट करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर क्लिक करा त्यानंतर इंक ग्रुपमधील हाईट करायचा सांगितलेलं आहे तर रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातने बघा इंकवर क्लिक करा आणि त्यातून हाईट इंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधील ईमेल पाठवण्यासाठी मेलिंग टॅबवर जा फिनिश अँड मर्ज ऑप्शन सिलेक्ट करा आणि सेंड ईमेल मेसेजवर क्लिक करा न एक नवीन डायलॉग बॉक्स दिसेल त्यामध्ये ईमेल पाठवण्यासाठी आवश्यक फील्ड भरा म्हणत आहे तर मेलिंग टॅबवर जायचं आहे स्टार्ट मेलवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे फिनिशवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा त्यानंतर ओके करायचं आहे अशा प्रकारे गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला प्रोसेस फुल एक मिनटाचा टायमिंग सोडवायचा आहे तू सोडून घ्या आणि त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे इथून सिम्युलेशन लावा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा पहिला क्वेश्चन बघा टेक्सचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्पेसिफिक टेक्सवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात म्हणून फॉन्ट स्टाईल कॉलिस्ट्रो एम टीमध्ये बदला म्हणते आणि निवडलेल्या फॉन्टचा फॉन्टचा रंग डार्क ब्लू करा म्हणत आहे तर फॉन्टला सिलेक्शन करून घ्या फॉन्टमध्ये जाऊन कॅलिस्ट्रो एम टी घ्या आणि फॉन्टच्या जा कलरमध्ये जाऊन आपल्याला तो कलर घ्यायचा आहे डार्क ब्लू म्हणत आहे तर याच्यातून डार्क ब्लू कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करा किंवा सबमिट करा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन सेव्ह्याजचा नवी उद्देश नवीन फोल्डर तयार करणे करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या टायटलसह सेव्ह करणे म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नावाने रिनेम करा आणि ते सेव्ह करा म्हणत आहे तर फाईल टॅबमध्ये जा सेव्याजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डेस्कटॉपवर घ्या आणि त्याच्यातने नाव टाका त्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट किंवा सेव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे आपले दोन्ही सिम्युलेशनचे क्वेश्चन्स झालेले आहे यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे आणि इथून स्टार्टिंग एक्झामवर क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं करा आहे स्लॉटचे विशेष कार्ड किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट देतात म्हणत आहे तर बरोबर आहे त्यानंतर डिस्क विशेष कार्ड किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट प्रदान करतात तर चूक आहे मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला डॅटास्ट ड्या म्हणतात म्हणत आहे तर त्याला सिस्टीम बोर्ड म्हटल्या जाते त्यानंतर सबमिट करा मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड याचा स्लॉट्स असेही म्हणतात म्हणत आहेत तर चूक आहे अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे त्यामध्ये इंडी एक्झामी नाव टाका आणि अशा प्रकारे आपलं सेशन ट्वेंटी पूर्ण झालेलं आहे